श्रीनगर गावामध्ये शंभू नावाचा एक अनोखा हरिभक्त राहायचा. शंभू गावाचा मुखिया आणि जमीदार पण होता. ह्या वर्षी पण पाऊस खूप कमी झाला आहे. याचा उपाय एकच आहे की आपण बांध बांधूयात, त्यामुळं पावसाचं पाणी आपल्याला भेटेल. हो, आणि त्याचसाठी आज सुकेशला बोलवलं आहे. जर त्यांनीही मदत केली तर हे काम आपण पुढं नेऊ शकतो. पण त्यांचं आचरण पाहून मला नाही वाटत की ते तुमची मदत करतील. बरोबर बोलत आहेस, त्याला मनवणं थोडं अवघड आहे, पण ह्या गोष्टीसाठी तो ऐकू शकेल. ते कसं? दिखाव्यातच, पण मी जर गावातल्यांना आवाज दिला तर गावातील लोकांच्या मदतीसाठी तो पण पुढे येईल. हो, बरोबर बोलत आहात. अच्छा, मी आता पंचायतसाठी निघतो, ठीक आहे? हो, लवकर या. असं बोलून शंभू पंचायतकडे वाढला आणि गाववाले पण तिथे उपस्थित झाले होते. भाऊ शंभू, काहीतरी कर या समस्येवरती. जर असंच चालू राहिलं तर सगळं शेती नापीक होईल. हा, मला समजतंय, समस्या खूप अवघड आहे. तर त्याचसाठी मी एक प्रस्ताव घेऊन आलोय. कसला प्रस्ताव? आता पाऊस पण पाडणार का तू? अशा स्थितीमध्ये मीटिंग घेणं चांगलं असतं सुकेश. आता कमीत कमी ह्या विषयावरती सगळेजण विचार तर करू शकतील सुकेश. मीटिंग तर मी तुझी घेत आहे. काय प्रस्ताव आणलाय तू? पाऊस नाही पडत आहे तर याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं? जर शेतात खतामुळं प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळं अडचण येत असेल. सुकेश, आपण सगळे या प्रश्नावरती फक्त पावसाची वाट पाहून नाही करू शकत. तर काय करायचं शंभू? दोन उपचार आहेत त्याच्यावरती. पहिलं हे बांध बांधावं लागेल आपल्याला, कारण जेव्हा पाऊस पडेल त्याचं पावसाचं पाणी आपल्याकडे जमा राहील. शंभू, बांध बांधायला किती माणसांनी पैसे लागतात हे तुला माहीत आहे का? एकदम बरोबर प्रश्न. जसं की कुंभ बोलतोय, एक बांध बांधायला पैसे लोकांची जरूरत आहे. यामुळे आपण छोटे बांध बांधूयात आपल्या नदीवरती, आणि पैसे माझ्याकडून येतील. आणि जे पैसे कमी पडतील त्यासाठी गावात जो कोणी श्रीमंत असेल त्याने पैसे द्यावेत. तू एकटा श्रीमंत नाहीयेस, मी पण मदत करेल ह्यावेळेस गावाची. उपकार होतील तुझे सुकेश. आणि दुसरा उपचार काय शंभू? केमिकल खतामुळे शेतीचं उत्पन्न कमी होत आहे, तर आपण प्राकृतिक बनूयात. अच्छा, तर आता आपल्याला खत विकत घ्यायची गरज नाही पडणार. आजपासून प्राकृतिक खत मी सगळ्यांना देईल. वा शंभू, काय बातमी दिली आहेस. होली येत आहे, यावेळेस उत्पन्न जास्त नाही झालंय ही गोष्ट मला पण माहीत आहे. यामुळं फराळ आणि रंग मी वाटेल. लाख लाख उपकार आहेत तुझे, की या गावामध्ये तुझ्यासारखा सज्जन माणूस पण आहे, नाहीतर माहीत नाही काय झालं असतं आमचं. यामुळं तुला काही अडचण तर नाही आहे ना सुकेश? शेवटी खाताची खरेदी लोक तुझ्यापासूनच करायचे. नाही नाही, फक्त एक गोष्ट थोडी विकती माझ्याकडे. आणि जर तू फ्रीमध्ये वाटत असतील सगळ्या गोष्टी तर मी याच्याबद्दल काय बोलू शकतो. तर ठीक आहे, आजची सभा इथं संपूयात आणि सगळे लोक होळीची तयारी करा. कुंभ आणि सुकेश तिथून निघून जातात. सुकेशच्या चेहऱ्यावर नाराजगी पाहून भोलू शंभूला बोलतो. शंभू, हा सुकेश तर प्रेमाने बोलून गेला पण खुश तर नाही दिसला. तो त्याच्या अभिमानामध्ये माझ्या बोलण्यामध्ये जो आला. चला, काही नाही, यामुळं काहीतरी गावाचं चांगलंच होईल. हो, हे तर मानावंच लागेल. ह्या 9% माणसाला तू खूप चांगल्या प्रकारे हाताळतोस. हे तर सगळे देवाची कृपा आहे. सुकेश आजच्या सभेमधून नाकुश कुंभकडून बोलणं करत होता. भैया, जाओ पण द्या ना, शेवटी तो शंभू गावाचं भलं तर करतच आहे ना. अच्छा, बाहेर माझ्यासोबत होला हो मिळवतो आणि इथं येऊन मोठ्या भावाला ज्ञान देतोय. शांत हो, माफ करा भैया, आपल्या बोलण्यात असं घेतो की काय सांगावं. आता त्यामुळं खात पण नाही विकणार. अजून तर अजून होळीचे कलर फ्रीमध्ये वाटतोय ते वेगळं. हो भैया, याचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे? म्हणजे असं की बांध बांधायला आपण काही अडथळा नाही आणणार, पण माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळं शंभूवरती नंतर कोणी भरोसा नाही ठेवणार.
ह्या घटनेच्या काही दिवसांनंतर शंभू घराच्या बाहेर एक मोठ्या टेबलवर खाद्याचे पॅकेट ठेवून उभा होता. अरे शंभूजी, खूप खूप धन्यवाद. आम्ही गावातील लोक तुमचा उपकार कधी नाही विसरणार. अरे भोलू, आभार कसले. हे माझ्याकडे खूप जास्त आहे, त्यामुळे मी लोकांमध्ये वाटत आहे. तुम्ही काही वाईट समजून नका घेऊ, याला स्वतःच समजून घेऊन जा. तू धन्य आहे शंभू. तेव्हा तिथे कुंभ आणि सुकेश पण येतात. अरे भाई वा, खात तर लवकरच बनवला आहेस तू. खात तर मी मागील वर्षापासूनच बनवत होतो सुकेश. अशा परिस्थितीत कामाला येतील त्यामुळेच बनवले होते. स्वतःच्या शेतामध्ये पण ह्याच खताचा उपयोग करतोस का शंभू? हो, यामुळं उत्पन्न जास्त होतं. ठीक आहे, गावकऱ्यांना लक्ष द्या. शंभू भाऊचं ह्या गावावर खूप मोठे उपकार आहेत, कोणी विसरू नका. शेवटी त्यानं गावातील लोकांना फ्रीमध्ये खाद्य वाटलं आहे, बरोबर ना कुंभ? हा मैया, बरोबर बोलत आहात तुम्ही. तुमच्या दोघांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम दिसतोय. चांगलं वाटलं मला तुम्ही दोघं इथं आलात. या, तुम्ही पण खात घ्या. अरे नाही नाही, आम्ही हे खात कसं काय घेऊ शकतो. शेवटी आमच्याकडं खूप जास्त खात वाचलं आहे दुकानातला, आम्ही तेच वापरूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी भोलू हडबडाहट मध्ये शंभूच्या घरी आला. अरे काय झालं भोलू? शंभू, अनर्थ झाला. सगळ्याच्या शेतामध्ये जे थोडंफार धान्य होत एका रात्रीत सुकलं. हे काय बोलत आहेस तू? लवकर चल, सगळे शेताजवळ आहेत. हा चल. शंभू आणि भोलू शेतांकडे जाऊन पोचतात आणि बघतात की लोक तिथे पहिल्यापासूनच गोळा झाली होती. एकीकडे खूप जास्त हिरवगार पीक तयार झालं होतं, तर दुसरीकडे सुखलेलं. सुकेश आणि कुंभ शंभूला बोलतात. हे काय केलं शंभू? तुला पहिले पण सांगितलं आहे सुकेश, शंभूचं नाव नको घेऊ आणि गावातील लोकांना भडकू नको. मी कोणाला भडकवलं नाही. मी जेव्हा इथं आलो तेव्हा लोकांनी मला ह्या गोष्टी स्वतः सांगितल्यात, बरोबर ना कुंभ? हो भैया, बरोबर बोलत आहात. शेवटी असं काय झालं सुकेश? असं काय झालं म्हणजे? स्वतःच्या डोळ्यानं नाही बघू शकत आहे का? काल तू जे काय केलंस त्याचाच असर आहे हा. पण मी तर सगळ्यांना तेच खाद दिला जो मी स्वतः वापरतो. तर तुझ्या शेतातील धान्य एवढं चांगलं कसं? ते मी याची नुकसान भरपाई कशी देणार आता तू? लोकांना मदत करायचं ढोंग करतोस. शांत हो सुकेश. नाही बोलू, सुकेश एकदम बरोबर बोलत आहे. मला याचं नुकसान भरपाई द्यावीच लागेल. हो, पण भरणार कसं? माझ्या शेतात फक्त खाण्यापुरतं मला घेईल आणि बाकी सगळं धान्य गावकऱ्यात वाटून टाकेल. काय चकित का होत आहेस? दुसऱ्या प्रकारे कसे भरू शकतो मी? काही दिवस निघून गेले होते. होलीमध्ये फक्त 2 दिवस उरले होते. भोलू शंभूच्या घरी आला होता. तू का तोंड पाडवला आहेस भोलू? प्रत्येक वर्षी तुम्ही गावासाठी खूप काही करता. आमच्या होळीमध्ये पण आमच्या दुःखामध्ये पण रंग आणि प्रसाद देऊन जातात, तर तुमच्यासोबत असं का होत आहे? दुःख तर मला होत आहे बोलू. ह्यावेळेसची होळी बेरंग झाली आहे आणि मी काहीच नाही करू शकत आहे. सुकेश रंग डबल भावात विकत आहे आणि फराळासाठी तर आमच्याकडे पैसेच नाही आहेत. सगळं हरिनारायणावर सोडा, तेच काहीतरी मार्ग दाखवतील. शंभू, जर भक्ती आणि प्रेम असावं तर तुझ्यासारखं प्रत्येक परिस्थितीत हसत राहतोस. हे तर शिकलो आहे मी मायाधाराकडून. हो, ह्यांचं प्रेम बघून तर कधी कधी तर मला पण देवाकडून नाराजगी होऊन जाते. तुम्ही सगळे काळजी नका करू. मी देवाची सायंकाळची आरती करून त्यांच्याकडे गावाचं सुख मागेल. ठीक आहे शंभू, आता मी येतो. असं बोलून भोलू तिथून निघून जातो. पूर्ण गाव परेशान आहे आणि भोलू पण. सगळी देवाची कृपा आहे, मी मंदिरात जाऊन येतो. हो, लवकर घरी या. शंभू मंदिर मध्ये ध्यान लावून बसलेला होता तेव्हा त्याला एक आवाज ऐकू येते. शंभू डोळे उघडतो. प्रभू,
प्रभू। काही काळजीमध्ये वाटत आहेस, तुम्हाला तर सगळं माहीत आहे प्रभू, तरी पण परीक्षा घेत आहे ना, मला माहिती आहे। प्रभू काहीतरी करा, गावात होळी येत आहे, सगळं बेरंग झालं आहे, मला स्वतःसाठी काही नाही पाहिजे, पण ह्या गावातील लोकांचं दुःख दूर कर प्रभू। तुझ्या ह्या निस्वार्थी भक्ती बघून मी खूप जास्त प्रसन्न आहे। ह्या वेळेची होळी अशी असेल, पूर्ण गावाचं दुःख त्या रंगामध्ये वाहून जाईल। हे गोविंद, हरे नारायण, तुमच्या आवाजानंच माझा उद्धार झाला आणि तुमच्या आशीर्वादानं पूर्ण गावाचा उद्धार होईल। मला काय करावं लागेल सांगा मला प्रभू। तू गावाजवळ गुफेमध्ये अंधार होताच चालल्या जा, तिथं तुला एक कळस भेटेल, त्याचं पाणी जर तू जळत्या होळीमध्ये टाकशील तर त्याच्या धुरापासून तयार झालेल्या ढगामधून पाऊस पडेल आणि पूर्ण गावाला खुश करेल। जसं तुम्ही सांगाल प्रभू, ह्या भक्ताकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। देवाकडून आशीर्वाद घेतल्यानंतर शंभू त्यांना नमन करून निघून जातो आणि खूप आनंदाने पूर्ण गाव वाल्यांना बोलवून ही सूचना द्यायला लागला। शंभू खूप जास्त खुश दिसत आहेस, भरोसा नाही बसणार, काही असं झालंय माझ्या सोबत, स्वतः हरिनारायणांनी मला या दुःखावरती उपाय सांगितला आहे। काय, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे, काय करावं लागेल आपल्याला? शंभू सगळ्यांना सगळं काही सांगतो आणि सगळेजण हा निर्णय घेतात की ते सगळे सकाळी झाल्यावर तिथे जातील। सुकेश हे ऐकून अजिबात आनंदात नसतो, तो कुंभ बरोबर त्याच रात्री त्या गुफेमध्ये जातो। भैया, हे तुम्ही काय करत आहात? स्वतः देवानी पण सांगितलं आहे, तरी पण तुम्ही हे मोठं पाप करत आहात भैया। मी पापी आहे याच्यामध्ये काही दुमत नाहीये, तू माझा भाऊ आहेस आणि तुला मला मदत करणं गरजेचं आहे, आता खोरं चाललो तोंड नाही। ठीक आहे भैया, जर तो कलश खरोखर निघाला तर आपण काय करायचं? तर तो कलश आपण इथून घेऊन चाललो जाऊयात आणि शंभूला त्याच्या पूर्ण जागेच्या बदल्यात हा कलश देऊयात, तेव्हा माझ्या बरोबरीचा ह्या गावात कोणी नसेल। कुंभ तोंड पाडून सुकेशचं बोलणं ऐकून जातो। दोघे जण सकाळी होईपर्यंत खोदत राहतात, मग त्यांना एक सोन्याचा कळस दिसतो। काढ्याला कुंभ। बस भैया, अजून जास्त नाही, याच्या पुढे तुम्हाला जे काय करायचं ते स्वतः करा, असं बोलून कुंभ तिथून निघून गेला। छे, जायचं असेल तर जाऊ दे, मला काय। जसं सुकेश त्या कलशला हात लावतो तर एक मोठा प्रकाश पडतो आणि एक गरुड प्रकट होतो आणि सुकेशला आपल्या पंजाने मारून तिथून पळून लावतो। तेव्हा त्या गुफेच्या बाहेर पळताना सुकेश पोचतो आणि त्याला शंभू, भोलू, कुंभ आणि बाकी गाववाले समोर सापडतात। काय झालं? ते गरुड, गरुड, गरुड कुठे आहे? तो आता तरी तो होता। मी सांगतो, मी पण ह्या पापामध्ये भागीदार आहे, असं बोलून कुंभ त्यांना सगळं काही सांगून देतो की कसं सुकेशनेच शंभूच्या खाद मध्ये काही मिसळलं होतं आणि कसं तो आज इथे कलश चोरण्यासाठी आला होता। धन्यवाद सुकेश। हे काय बोलत आहेस तू, एवढं मोठं पाप केलं आहे मी आणि तुम्हाला धन्यवाद म्हणत आहेस? धन्यवाद ह्यासाठी तू एवढी मेहनत केलीस आणि आम्हाला जाताच कलश भेटला, आणि प्रश्न राहिला तुला सजा द्यायचा तर गरुड देवतांनी तुला सजा दिलीच आहे, ये तू पण आमच्यासोबत होली खेळ, आपल्या आतील पाप धुऊन टाक, धुऊन टाक। ते सगळे जण सुकेशला सोडून कलश घेण्यासाठी गुफेमध्ये जातात आणि कलश घेऊन बाहेर येतात। सुकेश सगळ्यांच्या समोर हात जोडतो आणि सगळ्यांनी जसं सांगितलं गेलं होतं एकदम त्याच प्रकाराने होलिकामध्ये त्या कलशने पाणी घालतात। घनदाट ढग पसरायला लागतात आणि जसंच होलिका जळून जाते तिथे सतरंगी रंगाचा पाऊस पडायला लागतो आणि पीक एकदम जगून उठतात। लोक त्या रंगाच्या पावसामध्ये आपल्या दुःखांचं आणि बुराईचं नाश करतात।